नमस्कार अश्विनीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी तुम्हा सर्वांना नक्कीच आवडणारी आहे कारण या रेसिपीसाठी जास्त काही मेहनत घ्यावीच लागत नाही अगदी मार्केटमध्ये मिळणाऱ्या साध्या ब्रेडपासून अगदी केकसारखी के दिसणारी ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे एका पॅनमध्ये आपल्याला दोन कप म्हशीचं दूध घ्यायचं आहे हे म्हशीचं दूध मी कच्चंच घेतलेलं आहे म्हणजे आधी मी तापवलेलं नव्हतं तर असंच आपल्याला घट्ट असं दूध घ्यायचं आहे आणि त्याला एक चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे एक उकळी आल्यानंतर या दुधामध्ये आपल्याला एक चार ते पाच चमचे साखर टाकायची आहे दोन कप दुधासाठी चार ते पाच चमचे साखर ही पुरेशी आहे जर तुम्ही कमी गोड खात असाल तर थोडीशी कमी साखर वापरली तरी चालेल आणि आता पुन्हा एकदा या दुधाला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे साखर ही पूर्णपणे विरघळली गेली पाहिजे दुधामध्ये इथे साईडला एक नॉर्मल टेम्परेचरचं मी अर्धा कप दूध घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा कस्टर्ड पावडर आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे दूध आपल्याला आता छानपैकी फेटून घ्यायचं आहे या कस्टर्ड पावडरच्या गाठी अजिबात राहता का नाही दुधामध्ये हे दूध छानपैकी फेटून आता थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं आहे तर इथे एका साईडला मी आता आपले रेग्युलर ब्रेड घेतलं आहे आणि त्याच्या आपण कडा कापून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने ब्रेडच्या कडा आपल्याला व्यवस्थितपणे कापून घ्यायच्या आहेत ब्रेडच्या कडा कापून घेतल्यानंतर ब्रेडचे असे मधून आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने म्हणजे एका ब्रेडचे चार तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत ब्रेडच्या दहा बारा स्लाईसचे आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तोपर्यंत इथे आपले हे दूधसुद्धा व्यवस्थितपणे आता उकळलेलं आहे आता यामध्ये आपण मगाशी बनवलेले कस्टर्ड पावडरचे दूध हळूहळू मिक्स करून घेणार आहोत एका ताणे दूध टाकून एका ताने आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याच्या गाठी गुठळ्या अजिबात होणार नाहीत तर या पद्धतीने आता हे दूध आपण टाकून घेतलेलं आहे आता पुन्हा याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे हे मिश्रण आपल्याला थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे ब्रेडचा स्लाइससुद्धा आपल्या करून झालेल्या आहेत इथे एका बाऊलमध्ये मी रोस सिरप घेतलेला आहे तुमच्याकडे जर रोस सिरप नसेल तर तुम्ही साखरेचा थोडासा पाक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये चिमूटभर खायचा रंग टाकायचा आहे इथे एका काचेचा बाउलमध्ये मी आता हे रोस सिरप व्यवस्थितपणे थोडं थोडंसं टाकून घेते तुमच्याकडे जर काचेचा बाउल नसेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा प्लास्टिकचा वगैरे ट्रेक घेऊ शकता किंवा एखादा स्टीलचं सुद्धा गोलाकाराचं भांडं घेऊ शकता आणि याच्यामध्ये आता मी थोडंसं आपण जे दूध बनवलं होतं ते दूध मी थोडंसं याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि वरतून असे ब्रेडचे जे तुकडे आपण बनवले होते ते ब्रेडचे तुकडे आपल्याला लावून घ्यायचे आहेत एकदम साधी सोपी अशी रेसिपी आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता यावरती आपल्याला पुन्हा एकदा कस्टर्ड मिल्क छानपैकी पसरून घ्यायचं आहे याच्यावरती आता मी थोडंसं सुक्या खोबऱ्याचा एकदम बारीक असा किस आहे तो मी पसरून घेतलेला आहे आता याच्यावरती मी पुन्हा ब्रेडचे छोटे छोटे तुकडे लावून आहे जिथे जिथे जागा उरली असेल तर तिथे आपल्याला ब्रेडचे अजून छोटे तुकडे करायचे आहेत आणि ते लावून घ्यायचे आहेत तर आता याच्यावरती पुन्हा एकदा आपल्याला रोज सिरप पसरून घ्यायचं आहे अगदी थोड्याशा प्रमाणातच आपल्याला हे रोज सिरप असं पसरून घ्यायचं आहे रोज सिरपमुळे या ब्रेड पुडिंगला खूपच मस्त असा कलर येतो तर याच पद्धतीने आपल्याला ब्रेडच्या तुकड्यांची एक लेअर करायची त्याच्यावरती रोज सिरप पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती कस्टर्ड मिल्क आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे छानपैकी चा तर आता याच्या मी सर्व लेअर तयार करून घेतलेले आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला उरलेलं जे कस्टर्ड मिल्क आहे ते पूर्णपणे याच्यावरती पसरून घ्यायचं आहे याचा नंतर जाड थर झाला तरीसुद्धा चालू शकतो एकदम व्यवस्थितपणे आता हे छानपैकी आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे खूपच मस्त असं दिसतं आहे तर हे ब्रेड पुडिंग तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि सगळ्या शेवटी आपल्याला याच्यावरती सुक्या खोबऱ्याचा बारीक केलेले किस किंवा पावडर टाकायची आहे याने ब्रेड पुडिंगला एकदम सुंदर अशी टेस्ट येते हे ब्रेड पुडिंगचे मिश्रण आपल्याला फ्रीजमध्ये चार ते पाच तास सेट करण्यासाठी ठेवायचं आहे आता चार ते पाच तास झालेत आता त्यानंतर आपल्याला पुढची स्टेप करायची आहे मी इथे एका बाऊलमध्ये तीन चमचे सुक्या खोबऱ्याची बारीक पावडर करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक दोन चमचे रोज सिरप टाकून घ्यायचं आहे तर आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही रोज सिरपचा जो कलर आहे तो हे पूर्ण खोबऱ्याच्या पावडरला लागलेला आहे आता एक पाच तासानी हे ब्रेड पुडिंगचं मिश्रण आपण फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे हे खूपच घट्ट असे झालेलं आहे हे तुम्ही बघू शकता हे सुरीला अजिबात चिटकत नाही आहे तर आता आपण याचे छोटे छोटे असे स्लाईस करून घेऊयात एकदम स्मूथ असं झालेलं आहे एकदम केकसारखं टेक्चर आलेलं आहे हे बघू शकता तुम्ही सुरीला अजिबात चिटकत नाही आहे खूपच छान झालेलं आहे तर या आप पद्धतीने आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण कटिंग करून घेऊ शकतो तर मी आता चौकोणी आकाराचे ब्रेड पुडिंगचे कट करून घेते आहे मी ते मागाशी तयार केलेली खोबऱ्याची जी पावडर आहे तर ती याच्यावरती अशी छान पसरून घेते आहे कोणाला वाटणार सुद्धा नाही की ब्रेडपासून तयार झालेली रेसिपी आहे खूपच सुंदर असं दिसते आणि याच्यावरती अजून गार्निशिंगसाठी मी पिस्त्याचे असे काप मध्ये मध्ये ठेवत आहे दिसायला आणि चवीला सुद्धा एकदम केक सारखीच ही रेसिपी आहे याच्यावरती तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता वेगवेगळ्या -वेग प्रकारचे मी ते फक्त पिस्त्याचे काप टाकलेले आहेत हे खूपच सुंदर असं दिसते कलरफुल एकदम झालेलं आहे तर ज्यांना कोणाला केक बनवायला जमत नाही तर त्यांनी हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूपच तुम्हाला आवडेल लहान मुलांना देखील आवडण्यासारखी आहे आणि बिना मेहनतीची आहे एकदम झटपट होणारी रे रेसिपी आहे खूपच सुंदर दिसते आता मी एक ह्याचा एक छोटासा पीस कट करून दाखवते एकदम स्मूथ असं झालेलं आहे हे ब्रेड पुडिंग बनवायला अतिशय सोप्पं आहे जास्त अजिबात मेहनत घ्यायची नाही आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक नक्की करा आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका